लोकसंख्या या प्रकरणाविषयी एनटीएस परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम येईल तो महत्वाचा असेल, त्याविषयी आपण या पुढील पाठामध्ये चर्चा करणार आहोत. हे प्रकरण भारत व ब्राझील या दोन देशांच्या लोकसंख्येच्या संबंधी आहे. आपण आता भारत आणि ब्राझील यांच्या लोकसंख्येच्या अभ्यासाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन असते. देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे महत्वाचे घटक असतात. आपण या अनुषंगाने या पाठाचा अभ्यास करूया. भारताची लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार 121 कोटी इतकी आहे. भारताने जगाच्या क्षेत्रापैकी 2.41% भाग व्यापला आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 17.5% लोकसंख्या भारतात आहे. 2011 जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता 382 व्यक्ती प्रति चौकी मी इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येच्या घनतेनुसार भारताचा दक्षिण भाग व उत्तर भारतीय मैदानात लोकसंख्येची केंद्रितता जास्त पाहायला मिळते. त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या मध्यम घनता असलेला भाग हा आपल्याला महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उडीसा व पश्चिम बंगाल तसेच आसामच्या मैदानी प्रदेशात पाहायला मिळते. भारतामध्ये त्याचप्रमाणे राजस्थान, मेघालय, त्रिपुरा, गुजरात या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता तुलनेने कमी आहे. सर्वात कमी घनता ही जम्मू काश्मीर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या पर्वतीय प्रदेशात प्रतिकूल हवामान असणाऱ्या प्रदेशात पाहायला मिळते. आता आपण पाहूया ब्राझील देशाच्या लोकसंख्येचा अभ्यास. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. ब्राझीलने जगाच्या क्षेत्रापैकी 5.60% भाग व्यापला आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 2.78% लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमधील लोकसंख्येची घनता 23 व्यक्ती प्रति चौकी मी इतकी आहे. पूर्व किनारपट्टीच्या भागात लोकसंख्या केंद्रित झाली आहे. आपण अभ्यास करताना हे पाहिलेच आहे की ब्राझीलचा पश्चिम भाग अमेझॉन खोऱ्याने व्यापला आहे. ब्राझीलच्या पूर्वेकडे असणारा रिओ दी जेनेरिओ, साओ पावलो या शहरामध्ये लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यानंतरचा ब्राझीलचा उत्तर भाग पाराना, सांता कॅटरिना या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आढळते. उर्वरित ब्राझीलमध्ये लोकसंख्येची घनता अत्यंत कमी असून ती 50 पेक्षाही कमी आपल्याला पाहायला मिळते.